शेतात काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाचा पहिला मित्र म्हणजे बैल. मात्र मालकाने नेहमीचे कपडे न घालता जवळ आला म्हणून एका बैलाने मालकावर हल्ला केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत घडली आहे. बैलाने केलेल्या हल्ल्यात मालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडी इथं ही घटना घडली आहे. विठोबा सखाराम घोले असं शेतकऱ्याचं नाव असून घोले हे दापोलीत आले होते. दापोलीतून ते पिसईला गेल्यावर त्यांचा बैल हा गावातील नदी नाल्यात असल्याचे कळले. त्यामुळे घरी न जाता घोले हे बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली असता कुठेच पत्ता लागला नाही. सकाळी त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि छातीवर जखमा असल्याचे आढळून आले. त्यावरून बैलाने हल्ला केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी जायचे. परंतु त्यांच्या अंगावर नेहमीची वस्त्र नसल्याने अनोळखी व्यक्ती समजून बैलाने त्यांना उचलून फेकले. ते जमिनीवर खाली पडल्यावर बैलाने दोन्ही पाय छातीवर ठेवले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. विठोबा घोले यांच्या बैलाची गावात प्रचंड दहशत आहे. त्यांचा बैल दिसल्यावर गावाजवळचे लोकसुद्धा त्याच्याजवळ जात नाहीत. एकदा घरातील व्यक्तीवर बैलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेकांनी बैलाला विकण्याचा सल्ला दिला होता. पण बैल चांगला आहे म्हणून घोले यांनी त्याला विकले नाही, त्याला घरीच ठेवले होते. बैल फक्त घोले यांना जवळ येऊ द्यायचा. पण अचानक बैलाने मालकावरच हल्ला केला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घोले यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.